वाहिनीची स्थापना झाली। महाराष्ट्रामध्ये एका नव्या मासिकाचा उदय झाला आणि मार्मिकमुळे अनेक युवक महाराष्ट्रातील मुंबईतील अनेक तरुण साहेबांना जोडले गेले। दादांनी सांगितलं, बाळ या सगळ्या तरुणांना एक करा, संघटित करा, या सगळ्यांचा एक त्यांना घेऊन एक संघटना बांधा आणि ठरलं संघटना बांधायची, पण संघटनेचं नाव काय ठेवायचं। आणि पुन्हा दादा उद्गारले, शिव शिवसेना, शिवाजी महाराजांच्या विचारांची सेना, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची सेना। आणि 19 जून 1966 शिवसेनेची स्थापना झाली। त्या दिवसापासून ते आजपर्यंत शिवसेनेने मुंबईतील मराठी तरुणांच्या मनात बळ ओतण्याचे काम केले। बघता बघता दसराही आला, साहेबांचं मत होतं मेळावा घ्यावा, पण कुठं घ्यावा? तेही दादांनी सुचवलं, शिवतीर्थावर घ्यावा, शिवाजी पार्कवर घ्यावा। तो 30 ऑक्टोबर 1966 शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा, हजारोंची गर्दी, लाखोंची गर्दी, शिवाजी पार्क बहरलं, दादांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं, ते बोलायला उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, हा माझा बाळ जो ठाकरे कुटुंबाचा होता तो मी महाराष्ट्राला अर्पण केला, हा बाळ आता महाराष्ट्राचा झाला। आणि म्हणूनच जे शिवसेनेचे नाही किंवा राजकीय संदर्भही ज्यांना नाही त्या महाराष्ट्रातील सामान्य माणसाने शिवसेना हवी असे वाटते, हेच आपल्या साहेबांचे यश। इतर राजकीय पक्ष घरात एक, राजकारणात दुसरे आणि भाषणात तिसरे, अशी जी राजकीय लबाडी करतात ना, ती लबाडी आपल्या साहेबांनी कधी केली नाही। साहेबांच्या शक्ती सामर्थ्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा गुण होता, तो म्हणजे त्यांनी सत्तेचा मोह स्वतःसाठी कधीही ठेवला नाही। आणि तेच बाळकडू त्यांनी आपल्या उद्धव साहेबांना पाजले आहे। राजकारण करताना साहेबांनी कधी सत्तेची गुलामी स्वीकारली नाही। साहेब हे स्वयंभू सत्ता केंद्र बनले, कोणत्याही सत्तेचा पदाचा मोह त्यांनी धरला नाही, पण सगळ्या सत्ता केंद्रांना आपल्या पायाशी लोळ्यान घ्यायला लावले। 18 पगड जातीची, 12 म्हणजे दाराची, सुतार, लोहार, चांभार, नावी, जोशी, मुलानी, गुरव, धनगर, वाणी, साई, माळी, कोळी, सर्व जाती आणि समाजाला सन्मानपदी बसवल्या। खऱ्या अर्थानं तेल्या तांबुळ्यांचे कैवारी बनले, सामान्यातल्या सामान्य माणसाला राजकारणात सामावून घेतले। उपेक्षित जात पोट जातीतून महाराष्ट्राच्या डोंगर दऱ्यातून आलेल्या माणसाला प्रेम दिले। मुंबई सारख्या शहरात चाळीत व झोपड्यात राहण्याच्या मनगटात लढण्याचे बळ दिले। साहेब म्हणजे शौर्य, साहेब म्हणजे धैर्य, साहेब म्हणजे प्रखर महाराष्ट्र अभिमान व देश अभिमान। शिवाजी महाराजांप्रमाणे साहेब म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, साहेब म्हणजे मुंबईचं संयुक्त महाराष्ट्राचे पुराण पुरुष होते, कृष्ण होते, द्रोणाचार्य होते। महाराष्ट्रात येण्यासाठी आक्रोश करणाऱ्या बेळगाव, कारवार, निपाणी, बायकी, खाणापूर, बिदर सीमा भागातील मराठी बांधवांचे धनुर्धरी अर्जुन होते, ते गदाधारी भीम होते, ते हिंदूंच्या गळ्यातील ताईत होते, ते महाराष्ट्राच्या मस्तकावर वैभवाचे मुकुट होते। साहेब म्हणजे महाराष्ट्राचे राजसिंहासन व मराठीचे छत्र होते। साहेब हे समस्त पिछलेल्या अन्यायग्रस्ताच्या देवऱ्यातील विठ्ठल होते। साहेब हे अन्याय विरुद्ध भूमी गदगदा हलवणारे तांडव होते। साहेबांनी शून्यातून शिवसेनेचे विश्व निर्माण केले। साहेबांच्या जीवनातील तपस्या म्हणजेच शिवसेना। 95 साली राज्य जिंकलं पण राजे बनले नाही। साहेबांनी शौर्य गाजवलं पण त्या शौर्यास अहंकाराची वायदी लागू दिली नाही। साहेब श्रद्धेला महत्व देत पण अंधश्रद्धास कडाडून विरोध, धर्म मानत पण धर्मातल्या कर्मकांडांना त्यांची मान्यता नव्हती। साहेबांनी राजकारणापेक्षा राष्ट्रकारणावर मात केली, पण सध्याच्या राजकारणाने राष्ट्रकारणावरच मात केली। रयतेच्या हृदय सिंहासनापेक्षा सत्तेच्या सिंहासनासाठी चढाओढ सुरू आहे। सत्तेच्या सिंहासनावर अनेक राजकारणी येतात आणि जातात, निवडणुका संपत्तीच्या बळावर जिंकतात, त्यांची दखल भविष्यात घेतली जात नाही, अशा नेत्यांना इतिहासाच्या पानावर एखादा कोपराही मिळत नाही। पण समाजाच्या भल्यासाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी जे सर्वस्वपणास लावतात असे मोहरे मात्र कायम लक्षात राहतात। विश्व हिंदुहृदय सम्राट हे व्यक्तिमत्व त्यापैकी एक आहे। अशी व्यक्तिमत्व शतकातून एकदाच निर्माण होतात व आपल्या सोबत समाज आणि देशही घडवतात। आणि हे बघता बघता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आज ही शिवसेना हे वटवृक्ष केलं आणि या शिवसेनेने आजपर्यंत प्रत्येक मराठी तरुणांच्या न्यायाला, प्रत्येक मराठी तरुणांच्या हक्काचा आवाज बनून ही शिवसेना राहिली। आणि तेच माझे साहेब, ऐन दिवाळीत साहेबांची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या आल्या आणि संपूर्ण हिंदुस्थानची तब्येत पूर्णपणे बिघडली। केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर सातास समुद्रपार अमेरिकेतल्या मराठी माणसाने साहेबांना दीर्घ आयुष्य लावू याकरिता प्रार्थना सुरू केल्या। साहेब राहावे, उदंड जगावे, प्रार्थना सुरू झाल्या।
आणि 17 नोव्हेंबर वेळ 3:30 साहेब गेले उभ्या महाराष्ट्राला पोरक करून गेले। आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अनंतात विलीन झाले। दादांचा बाळ गेला, रमाबाईंचा बाळ गेला, मीनाताईंचे साहेब गेले, महाराष्ट्राचा महाराजा गेला, मराठी मनाची अस्मिता बाळासाहेब ठाकरे ते गेले। स्वतःच्या मताशी ठाम असणारा व चेतेलाही पराभूत करणारा एक महान नेता अनंताच्या प्रवासाला निघाला। अंत्ययात्रा शिवतीर्थावर आली, उद्धव साहेबांनी अग्नि दिला आणि त्या ज्वाला झेपावू लागल्या। त्या ज्वाला होत्या विचारांच्या, आचारांच्या, कर्तृत्वाच्या, नेतृत्वाच्या आणि अफाट संघर्षाच्या। साहेब गेले नाहीतच, साहेब इथेच आहेत प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येक काळाच्या क्षणाक्षणात आणि महाराष्ट्राच्या मातीच्या प्रत्येक कणाकणात। सह्याद्रीच्या शिखरावर मान वर करून बघा, मान वर करून शिकायला, जगायला शिका असं म्हणणारे विश्व हिंदुहृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्या शिखरावर उभे राहताना दिसतील। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।